चिलमेश क्षणाताले जीवन निर्जल व्यापीस केला ब्रह्मगिरीचा गर्वाचा नाश। ओम जय जय गणराय व्याधी वारुणी केले कैका संपन्न करविले भक्ता लागे करविले दासा लागे विठ्ठल दर्शन। तरी दिले पात्राचे राज्यबली कारणे आळा घेऊन नारा दिला तुम्ही त्या पुण्यवंत बलीला आणि त्याच्या भक्तिसंघाला द्वारपाला द्वारे तुम्ही या मनवंतरांबाबत शिवरी कोणाचाही भूमरी वस्तू विनती आहे शत्रुमित्राच्या घरी दिवा त्या उतरी लावली सप्तरी देवा तू तुला माझा नमस्कार असं वामना वारंवार मस्तकी ठेवा बरं केलं तुम्ही राजमेच्या जो निज स्वातंत्र्यासाठी जाने केला अनंत खटपटी ज्याची धाडी असे मोठी काय वर्णन तिचे करू काही बृहस्पतीचा समाज होते दहावी जणांने कृती करून मिळवली ज्याने लोकमान्य पदी भरली तिनं त्यांना कोण कारणे झाली तयार उत्सवाची त्या अकोल्यामध्ये साची मोठमोठ्या विद्वानाची गेली कडे मंत्री व बडे बडे जमते झाले रोकडे तया कोल्याग्रामाशी अध्यक्ष त्या उत्सवाचे सर आनंद रे शिवरायाची जयंती याच्या आधीच या क्रांती झाली पाहिजे होती त्याचे कारण असे पहा शिवाजीची जन्मदात्री जी वीर माता जिजासाठी ती वराडी चाकोरी होती सिंधखेडी जन्मजिजा त्या वेगाजी शिवाजीला जिने पोटे जन्म दिला वरणमाश्रयी झाला या सतीचा कर्तृत्वे माता होती अवघ्या दाम्पत्यात हिंजोरी खचित होती अनुपमा आदी तुमचा शिवाजीचा जो करीजा महाराष्ट्राचा आणखी वरी ज्योतिषाचा टिळक काळ गंगाधर आधी एक महिना तयारी उत्सवाची चाली खरी ज्याच्या त्याच्या घरांच्या मध्ये पडले ऐश्वरिती उमलो या शिवजीच्या उत्सवात शिवजयंती उत्सव राष्ट्रधरा आशीर्वाद होता खरा समाजात असले किती का स्नायू असले ज्या अनुसार ते बोलले उघड गोळे नेतील तो शेगाव चावलिया कशासाठी तयार ठेवा तो काहीतरी करून या विशुद्ध रीतीनं म्हणजे चांगले गजाननची पावले लागली पाहिजे सभेला तरी महाराज निशब्द सभेचे ती रेठाया खऱ्या खोड्याची परीक्षा साधू श्री कृती का मग वेळापर्यंत येथे करू जागे असून मौन धरू सुधारता सकाळ करू मनोभंग मनाचा करावाशी राष्ट्रधार योग्य बाळ गंगाधरी आधी सुखी होतो म्हणलं की काय भरून गेला जो तो पाहू लागला कवितांनी ती गाडी ती असण्याचा त्या भागात तिकल तिथे होती जागा त्याच्या सांगते बसते बघा त्या भाषणाचा लोकपणा समर्थनी झालेला आणि ह्याचा शब्द केला ऐश्वरीची श्रोतो अरे अशाने पडतात काढले दोन्ही नगात बाणकृष्ण नंदाधरी आनंदजामदनारी बाणकृष्ण नंदाधरी आनंदजामदनारी गुड़िया तोरणे करती कथा गाती गाणे बाणकृष्ण सुगा म्हणे छंदे मन विधिले गोविंदे बाणकृष्ण नंदाधरी आनंदजा जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कटास केकरीना माणसाच्या आयुष्यामध्ये लोक लाडू पेढे खायला जमतात महाराज परंतु संकटामध्ये कोणी राहू देत महापरायण सोडा आपल्या दोन्ही टाकले नवीमध्ये संपन्न व्हायला पाहिजे ज्याला सुख दुःखाचा काला करता आला त्याचं जीवन यशस्वी झालं आणि ज्याला त्याला करता येत नाही तो मनुष्य सुखानं जगू शकत नाही हा शुभदताई मेटकर आहे त्यांच्या व्यास वाणीतून तुम्ही ही सगळी पारायण गंगा या ठिकाणी ऐकली मला तुम्हाला सांगितलं पाहिजे की माणसाच्या जीवनामध्ये सुख समृद्धी पाहिजे एकत्र केला पदार्थ एकत्र केले आणि त्यातून आपल्या जीवनाचा जो मतदार्थ आहे यमुनेच्या काठावरती त्या ठिकाणी काला केला यमुनेच्या काठावरती आणि तो काला करून सगळ्या गोपाळांना वाटला आणि त्यांना सांगितलं की कोणीही लहान नाही कोणीही मोठा नाही या ठिकाणी सर्व समान आहे आपण समानतेचं तत्व शिकवलं एक तरी तत्व माणसाच्या जीवनामध्ये एक तत्व पाहिजे एक तत्व तू मणी धरा तुझ्या आयुष्यामध्ये कल्याण पाहिजे असेल
तो तुला त्या भगवंताचं चिंतन करता आलं पाहिजे आणि त्या चिंतनासाठी काला केला। मग हा काल्याचं महत्व काय? तर हा काला माणसाच्या जीवनामध्ये समृद्धी आणतो। समृद्धी आले आले।